वेगवेगळ्या वयोगटातल्या बायका एकत्र एका स्क्रीनवर स्क्रीनवरती म्हणजे 40 पुढच्या आहेत सगळ्या. तर त्यांना हिरो कोणी नाही आमच्या सिनेमात, पण आम्हीच सगळे हिरो, म्हणजे हिरोईन आणि हिरो आम्ही एकच. नाहीतर आत्तापर्यंत असं होतं की ओ भाऊजींना सांगा ते आम्हाला आवडतात, ओ हे आदेश भाऊजी कुठे आहेत, असं कुठे आहेत, आत्ता लोक मला विचारतात. आता त्यालाही विचारतात की आम्ही त्यांची फिल्म बघितली जी अफलातून होती, आदेशला इतकं मस्त वाटत. त्यांना गोष्ट आवडायची, पण ते म्हणायचे की जत्रा सारखं काहीतरी व्हायला पाहिजे यार, 6 फिल्म तर मी त्याला काय पटवून देऊ की या 6 जादू करणार आहेत. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. काही गोष्टी आपण पाहतो, काही कहाणी आपण बघतो तेव्हा असं वाटतं की आपल्या घरातलीच आहे, म्हणजे ती पात्र कुठेतरी कनेक्ट होऊ लागतात. असंच बाई पण भारी देवा या चित्रपटाच्या बाबतीत होत आहे. या 6 कमाल गोष्ट आहे, म्हणजे चित्रपटगृहात उत्तम प्रतिसादासह हा चित्रपट गाजतो आहे. बायका धमाल करतायत, एन्जॉय करतायत, आणि याच हिट चित्रपटाची ही सुपरहिट मंडळी माझ्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण आज गप्पा मारणार आहोत आणि या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांच्या भावना काय आहेत त्या जाणून घेऊयात. खूप खूप स्वागत आहे लेट्स अप मराठीवर सगळ्यांचंच. कसे आहात, काळजी घेत आहे ना? फर्स्ट क्लास. बंधुताई तुझ्यापासून सुरू करू मी, कारण जे प्रेम मिळत आहे, चित्रपटाची कमाई असेल, लोकप्रियता आहे, ती भारी आहे. काय वाटतं, काय भावना आहे तुम्हाला सगळ्यांच्या? खूपच भारी आहे. एकतर मला तुमच्या चॅनलचं नाव आवडलं. खूप भारी आहे. आम्ही केला भारी सिनेमा, सगळ्यांचं टीमवर्क इतकं उत्कृष्ट आहे, आणि 6 वयोगटातल्या बायका एकत्र एका स्क्रीनवर स्क्रीनवरती म्हणजे 40 पुढच्या आहेत सगळ्या. तर त्यांना हिरो कोणी नाही आमच्या सिनेमात, पण आम्हीच सगळे हिरो, म्हणजे हिरोईन आणि हिरो आम्ही एकच. तर अशा पद्धतीचा सिनेमा मला वाटतं बऱ्याच वर्षांनी आला असेल, की बायका प्रत्येकीमध्ये काहीतरी शोधत आहेत आणि प्रत्येकीतल्या कॅरेक्टरला रिलेट करत आहेत. त्यामुळे कोणी साधनाला रिलेट करतं, कोणी मला रिलेट करतं, कोणी शिल्पा दीपा हिची कॅरेक्टर सुचित्रा सुकन्या सुचित्रा शिल्पा सगळे सहजच आहेत रे. नाही दी आणि मी वेगळं रो. त्यामुळे आम्ही एन्जॉय केला सिनेमा भरपूर, आणि तोच तुम्हाला चित्रपट दिसतो येतो, कारण त्याचा असा परिणाम होईल असं वाटलं नव्हतं कधी. पण फॉर अस इट इज अ मॅजिकल थिंग इन लाईफ, वन मोर फेदर इन अवर कॅप. खरं सांगायचं तर मला ना आत्ता गेले 1-2 हे सिंकिन होत आहे, व्हायला लागलं आहे की हे जे यश मिळालं आहे ते काय लेवलचं यश आहे, कसा प्रवास सुरू आहे या सिनेमाचा. म्हणजे आता जवळ म्हणजे इतिहास घडवला आहे या सिनेमानी, पण हे अगदी पहिल्या 1-2 खरं सांगायचं तर माझ्या लक्षात नव्हतं आलं. नॉर्मली जेव्हा माझा एखादा सिनेमा असेल, नाटक असेल, नवीन मालिका असेल, पुस्तक असेल माझं, हे जेव्हा रिलीज होतं तेव्हा पहिले 3-4 फोन येतातच, मेसेजेस येतातच, अभिनंदन करतात, ऑल द बेस्ट करतात, कौतुक करतात, हे पहिले 2-3 मला नॉर्मल वाटत होतं, जरी खूप जास्त प्रमाणात हे सगळं होत होतं. पण गेले 2-3 मला हे जाणवत आहे की हे नॉर्मल नाही आहे. तुमच्या कुठल्याही मालिकेला, पुस्तकाला, नाटकाला जसं विश करतात लोक किंवा जसा प्रतिसाद देतात, त्यापेक्षा हे खूप वेगळं काहीतरी आहे, खूप जास्त आहे, अतिशय मनापासून आहे. आणि मला असं वाटतं आम्ही सगळ्यांनी फिल्म तर एन्जॉय केलीच होती करत असताना, पण आमच्यापेक्षा 100-500 पटीने आमचा प्रेक्षक वर्ग ही फिल्म एन्जॉय करतो आहे, आणि त्या एन्जॉयमेंटचा आमचा आनंद खरंच शब्दात मांडता नाही येणार. टू मच आहे जरा हे. नाही हे बघ, हे प्रिव्हिलेज मिळते सिनेमा हिट झाल्यामुळे. सुकन्याने माझा चहाचा कप धरलेला और कॅच ऑफर येते. नाही सुकू, मी पकडते आणि बोलू शकते. नाही छान वाटतं हे, फिल्म तर सुपरहिट आहे. आणि आत्ता सध्या ना मी खरंच काम कमी केलंय, बंद केलंय, ह्या झोनमध्ये मी होते. आणि आत्ता जेव्हा हे सगळं रिसीव्ह होतं, नाहीतर आत्तापर्यंत असं होतं की ओ भाऊजींना सांगा ते आम्हाला आवडतात, ओ हे आदेश भाऊजी कुठे आहेत, असं कुठे आहेत, आत्ता लोक मला विचारतात. आता त्यालाही विचारतात की आम्ही त्यांची फिल्म बघितली जी अफलातून होती, आदेशला इतकं मस्त वाटतंय. ऑफकोर्स त्याला खूप प्राऊड वाटतंय, पण अब मैं एन्जॉय कर रही हूँ, दिस फीलिंग आय एम रिअली एन्जॉईंग.
सगळ्यात पहिल्यांदा प्रेक्षकांचे मला आभार मानायचे आहेत, कारण आज तुमच्यामुळे आम्हाला हे आकडे दिसत आहेत, नाहीतर या आकड्यांचा अर्थही माहिती नाही, मला तर नाहीच माहिती, कारण मी आज जेव्हा ग्रुपवरती आलं 5.8K तिकीट सोल्ड आउट इन अबन काहीतरी एका तासात इतकी, तर मला कळलं नाही. मी त्याला विचारलं ह्याचा अर्थ काय आहे, म्हणजे काय आहे, तेव्हा मला कळलं की एका तासामध्ये 6,000 तिकिटं विकली गेली. म्हणजे हे कधी ऐकलेलंही नाही, म्हणजे हे एन्जॉय करणं तर फारच दूरची गोष्ट आहे, पण ऐकलेलं पण नाही आहे कधी. म्हणजे 167 प्रयोगानंतर कुसुम मनोरलेला हाऊसफुलचा शो बघितला एकदा दोनदा वगैरे, पण असा रोज हाऊसफुलचा शो, प्रत्येक शोला हाऊसफुलचा शो, आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या बाहेरसुद्धा अमेरिका, ऑस्ट्रेलिया इकडनं जेव्हा मित्रमैत्रिणींचे मेसेजेस येतात की आज 3 शो हाऊसफुल मेलबर्नमध्ये, आज बे एरियामध्ये 4 शोज हाऊसफुल, शोज वाढवले आमच्या इकडे, म्हणजे जसंही माहीत तसं अजून ते स्वीकारणं थोडं अजून त्याच्यातच आहोत आम्ही, की हे काय चाललं आहे सगळं. आणि आम्ही मजा घेतली ती गोष्ट वेगळी, पण सगळ्या स्त्रिया ह्या उत्सव मनवतात, अक्षरशः थिएटरमध्ये जाऊन त्या ज्या मजा करतायत हे बघून आम्हाला जास्त मजा येते. की संजय तर म्हणाला की खरं तर तू बाहेर बसून गॉगल आणि नथीचा जर बिझनेस केला तर तुझासुद्धा कदाचित एवढा बिझनेस होईल या करोडमध्ये वगैरे, इतक्या त्या बायका सुटल्यात अक्षरशः आता, आणि खूपच छान पैठणीच्या. हो, माझ्या मैत्रिणीला तर पैठणीच्या ऑर्डर आल्या, आणि तशा आमच्यासारख्या ह्या ज्या साड्या आहेत आणि दागिने आहेत याच्या ऑर्डर्स तिला यायला लागल्या अमेरिकेवरनं, म्हणजे तिला ऑर्डर्स येतात आणि ती विकते आता हे सगळं. तर हे खूपच छान वाटतं आहे, खूप मज्जा येते. किंवा आज्या ज्या आहेत 83 एक आजी, 92 आजी, ही मुद्दामून चित्रपटाला जाते, त्यांना आनंद होतो, कुठून तरी आमचा नंबर शोधून काढून आम्हाला रायटिंग पॅडवरती त्यांची मतं आम्हाला लिहून पाठवतात. हे किती छान आहे. आता का आजच मला एक आलं की तिची एक मैत्रीण आहे, वयाने मोठी आहे, पण 3 वर्षापूर्वी तिचा नवरा गेला, यजमान तिचे गेले, आणि त्याच्यानंतर ती कधी हसली नाही किंवा ती अशी मोकळेपणाने जगली नाही, ती त्या दुःखाला गोंजारत होती, पण हा सिनेमा आल्यानंतर ती सगळं विसरून नाचली, हसली, रडली, नटून आली. अजून काय हवं आहे आपल्याला, इतकं छान वाटतं हे सगळं ऐकून की खरंच हा आता फक्त आम्ही ठरवलं की हे सगळं यश पचवायचं, आपण बास हे यश घ्यायचं, कारण इतक्या वर्ष आज मी 40-42 वर्ष काम करते, पण असं यश मी आज पहिल्यांदा बघते. आणि याला अर्थात कारणीभूत केदार, अजित, जिओ फिल्म्स आणि त्यांची मार्केटिंग टीम, आणि ह्या तर आहेतच, म्हणजे ह्या कायमच असणार आहेत माझ्यावर, प्रश्नच नाही, ह्या तर आहेतच, पण प्रचंड यश आणि खूप आम्हाला आनंद होतो आहे, त्याच्यातच आहोत आम्ही, फक्त अजूनही आम्ही जमिनीवर आहोत आणि जमिनीवरच राहू, तेच सांगते, जमिनीवरच राहू. मला याच्यात एवढंच बोलायचं होतं की हिट फिल्म्स म्हणजे आता मी काम केलेली सिंघम फिल्म किंवा सिम्बा फिल्म ही सुपर डुपर हिट होती, पण त्याच्यात माझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नव्हतं, मी होते त्या फिल्ममध्ये, असं काही नव्हतं की जे मी एन्जॉय करू शकेन. सो शिवाजीराजे भोसलेत माझा रोल छान होता, पण तरी ती शेवटी फिल्म सचिन खेडेकरचीच होती. तर मला यात असं वाटतं की आमच्या 6 जणींना जो इक्वली त्याने हे दिलेला आहे, न्याय दिलेला आहे, त्यामुळे आम्ही असे प्राऊडली सांगू शकतो की येस, ये हमारी फिल्म आहे, दॅट्स द ओनली थिंग. आणि मी थोडंसं ॲड करीन, यश पचवण्याबद्दल जे सुकन्या म्हणाली की आता जमिनीवर राहायला हवं, ते खरं तर आम्हाला सोपं जाईल, कारण आमच्यातच एक असा आदर्श आहे आमच्यासाठी, रोहिणी हट्टंगडी, की यश कसं पचवावं माणसानी, कितीही उत्तुंग यश मिळालं तरी किती डाऊन टू अर्थ राहावं, हे आम्ही तिच्याकडे बघून अगदीच शिकू शकतो, इतकी ती आमच्यात आहे. मला असं वाटतं मी काही या सिनेमाची गंमत अशी आहे की इतके छान क्षण पेरलेत ना सबन सिनेमावर, ते फार कौतुकास्पद आहे. साधे आहेत, सोपे आहेत, समजायला अजिबात कठीण नाही. एकदा तर तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आत्ताच्या वेळी जर मी माफी मागितली असती किंवा त्या बाळाशी, तर ते कसं रिसीव्ह झालं असतं, ते काही क्षण जे पेरलेत सुद्धा सुंदर. केदारनी त्याचा इतका विचार केला, ह्या दोघींचा हात धरलेला जो सीन आहे, हात सोडत नाही, तो तर माझ्या अंगावरच येतो कायम कायम. जसं हिचा सासऱ्याच्या बरोबरचा सीन आहे, तो जेवण ठेवते, मग तिचा तो स्वभाव त्या ताटात संबंध उतरलेला आहे, आणि त्या सासऱ्याला फार उशिरा कळलं कशी आहे आपली सासू. त्या हे असे क्षण आहेत ना, हे क्षण या सिनेमाला सुंदर बनवून जातात. तुमचंही भरभरून कौतुक करतात, अर्थात तुम्ही
या प्रत्येकीला त्यांच्या सिनेकारकिर्दीतील किंवा त्यांच्या जे आत्तापर्यंत जे काम आहे त्याच्यातलं मला वाटतं सगळ्यात बेस्ट काम तुम्हाला मिळालेलं आहे आणि त्याचं क्रेडिट संपूर्ण टीमला जातं. पण हा चित्रपट होत असताना तुम्ही सोशल मीडियावर या चित्रपटाशी जोडले गेलेल्या प्रत्येकाविषयी आपुलकीने लिहितायत आणि ते आम्ही बघतोय वाचतोय. पण हा चित्रपट होत असताना या प्रवासात कुठेतरी जाणवत होतो की हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतरही की हे जे दिसणार आहे ते कमाल दिसणार आहे किंवा तो आत्मविश्वास होता का? मला पहिल्यांदा वैशाली नाईकनी जेव्हा ही एक वनलाईन सांगितली, कारण लिहिलेलं काहीच नव्हतं, तिने एक वनलाईन सांगितली की सहा बहिणी एका मंगळागौर कॉम्पिटिशनसाठी एकत्र येतात ज्यांचं एकमेकांबरोबर अजिबात पटत नाही आणि मग त्या प्रोसेसमध्ये हळूहळू ती गोष्ट उलगडत जाते अशी माझ्याकडे एक वनलाईन आहे. तिथेच मला ती क्लिक झाली होती. एवं किती पैसे मिळवेल ही गोष्ट नव्हती त्यात. मला ही गोष्ट बघावीशी वाटली असं मला एका सेकंदात वाटलं की मी तिकीट काढून ही गोष्ट बघेन. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी किती लोकांना घेऊन जाईन हा वेगळा मुद्दा, पण मला ही गोष्ट बघावीशी वाटते तर याच्यामध्ये काहीतरी गंमत आहे. नंतर मग ते रायटिंग प्रोसेस सुरू झाली, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, पण कोणालाही विश्वास बसला नाही. एक 2019 पूर्ण वर्षभर मी याच्यासाठी निर्माता शोधत होतो. मी ज्यांच्या ज्यांच्यासमोर ही गोष्ट वाचत होतो त्यांना गोष्ट आवडायची, पण ते म्हणायचे की जत्रासारखं काहीतरी व्हायला पाहिजे यार, सहा बायकांबरोबर फिल्म, तर मी त्याला काय पटवून देऊ की या सहा बायकाच जादू करणार आहेत आणि जादू करणार आहेत म्हणजे करोडो रुपये कमवणार नाहीत, पण या सहा आणि बरं माझं कास्टिंग डे वनला हेच होतं जे तुम्हाला दिसतं आहे ते. याच्यामध्ये एकही ही व्यक्ती मला मिळाली नाही म्हणून त्या व्यक्तीला बोलूया असं झालेलं नाही. आणि त्यांनाही विचारा, मी त्यांना विचारलं त्याच्यानंतर पण मी 4 महिन्यानंतर फिल्म केली, त्यामुळे मी त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे स्क्रिप्ट वगैरे या सगळ्या गोष्टी गेल्या होत्या. पण निर्माता मिळाला नाही याचं फिलिंग अत्यंत वाईट होतं. म्हणजे माझ्या कधीकधी तर बरेच वेळा माझ्या डोळ्यात पाणी याच्यासाठी आलं, कारण मी ना बऱ्याच वर्षानंतर फिल्म प्लॅन केली होती. मी थांबलो होतो, लोकांना लोकांची काय अभिरुची बदलत जाते, त्यामुळे एक दिग्दर्शक म्हणून आताच्या पिढीला किंवा आत्ता प्रेक्षकांना काय बघायला आवडेल याचा विचार करून मी अपडेट होण्याची गरज होती. तर मी अपग्रेड झालो, मी अपडेट झालो आणि मग मी ही फिल्म पूर्ण लिहून घेतल्यानंतरही जेव्हा तुम्हाला निर्माता मिळत नाही तेव्हा तुमच्या पायाखाली जमीन सरकते, मग कधीतरी तो विचार येतो खरंच जत्रा 2 करूया काय. पण तेव्हा पण मी मला मनाला आवरलं की नाही, मला माझ्या मनासारखं काम करायचं. जर मी त्या गोष्टीमध्ये ही गोष्ट ऐकलेली आहे की स्त्रिया आहात म्हणून तुम्ही दमून राहू नका, तुम्ही तुमच्या मनासारखं जगा, तर तसं पुरुष म्हणून मला पण माझ्या मनासारखं जगायला पाहिजे. तर ते मी थांबलो आणि मग वन डे सडन काय माहीत नाही मला, मी अजित भुरेंना का फोन केला अजूनही मला कळलेलं नाही. मला नेहमी असं वाटतं स्वामी कुठेतरी माझ्या कानात बोलून जातात आणि अजितदादाशी माझे संबंध होते, पण निर्माता म्हणून मी त्याला का फोन केला मला अजूनही कळत नाही. आणि मी त्याला गोष्ट पाठवली 1.5 तासानंतर, पहिला हाफ झाल्यानंतर त्याचा मला फोन आलेला आठवतो, केदार आपण ही फिल्म करूया. आणि अजितदादा आत्ताही त्याच्या मोबाईलमध्ये एक मेसेज आहे माझा 2019 सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यातला, आत्ता त्याच्याकडे सेव आहे, मी तर लिहिलेलं नाही आहे तो आत्ता. त्याच्यामध्ये मी त्याला सांगितलेलं, लिहून पाठवलेलं आहे, अजितदादा याच्याने आपण खूप कमावणार कारण ही फिल्म चांगली आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमावणार ते आम्ही नाही कमावणार, आम्ही फक्त बघणार, जिओवाले कमवणार, पण आनंद फक्त आम्ही काय कमवणार, तर प्रेक्षक इतकं डोक्यावर घेत आहेत. आज माझा जेव्हा मी कधीतरी बायोडेटा विचार करीन तेव्हा मीच आहे ज्याने नाटकामध्ये सही रे सही दिलं जे लागल्यानंतर हाऊसफुल व्हायचं. मग मी गंगाधर टिपरेसारखी सिरियल दिली, टॉपची TRP होती. मी सिनेमा करतानाही आगोबाई दिला, मी जत्रा दिला, मी महाराष्ट्र शाहीरही दिला आणि मी लागल्यानंतर हाऊसफुल देणारा बाई पण भारी देवा पण दिला. सो मला याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे ना. सो मी नेहमी हा विचार करतो की एका टीमचं यश आहे, ते कोणाच्या पावलानी येईल ते माहिती नाही. माझ्याकडे 6 लक्ष्मींच्या पावलानी आलं आहे. एक पहिली गोष्ट म्हणजे ना, निर्माता म्हणून आनंद असा होतोय की प्रेक्षकांनी पहिल्या दिवशी ठरवलं की हा चित्रपट चांगला आहे, हा चित्रपट आमचा आहे. म्हणजे मला आठवतंय पहिल्या दिवशी जेव्हा खूप पाऊस पडत होता तेव्हा आम्ही सगळे नाटकवाले ना, अरे बापरे आता बुकिंग कसं होणार, हा पहिला सकाळी विचारला मनात. परंतु त्या शुक्रवार शनिवारी रविवारी सुद्धा धोधो पाऊस पडत असताना सुद्धा प्रत्यक्ष हाऊसफुल झालेला आहे, बायका नटून आलेल्या आहेत. दुसरं मला ह्या ठिकाणी महत्त्वाचं सांगावंसं वाटतं ते म्हणजे ना, एक भट्टी जमायला लागते. ह्या सगळ्या 6 जणी, केदार, आमची सगळी टीम, त्याच्यानंतर प्रोडक्शन केल्यानंतर जिओने आम्हाला जो दिलेला सपोर्ट आहे, ही सगळी भट्टी जमल्याशिवाय ना इतकं मोठं काहीतरी होत नाही.
ती कधीतरी जमून जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पल्लवीचं ह्याच्यातलं जे वाक्य आहे की पल्लवी झाले स्वतंत्र. सिनेमा बघताना जेव्हा प्रेक्षकांमधल्या स्त्रिया या ज्या पद्धतीने रिॲक्ट होतात ना, म्हणजे अजूनही मला असं वाटतं की स्त्रिया आत्ता स्वतंत्र झाल्यात की काय, त्यांना कुठेतरी आत्ता एक अरे मला जे म्हणायचं ते मला पडद्यावरती दिसत आहेत हे आजही जर घडत असेल तर ही पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून तो रिस्पॉन्स आहे जो आहे तो. आणि आणखी एकच गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे ना हा फक्त स्त्रियांचा सिनेमा नाही आहे, हा नात्यांविषयीचा सिनेमा आहे. जरी आज या सहा बहिणींमधली ही गोष्ट असली, अशाच पद्धतीचे नातेसंबंध ताणतणाव हे भावाभावांमध्ये असतात, वडील आणि मुलांमध्ये असतात, मित्रामित्रांमध्ये असतात, आणि आपल्याला ते तोडून एकत्र यायचं असतं, असा कुठेतरी संदेश देणारा हा सिनेमा आहे. आणि म्हणून मला वाटतं त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळतोय, कारण प्रत्येकजण कुठे ना कुठेतरी कनेक्ट होतोय तिकडे. एक विषय काढला म्हणून मी निखिलला खूप मार्क्स देईन याच्यामध्ये, निखिल सानेला, अशासाठी की जेव्हा हा पिक्चर थांबला रिलीज होण्यासाठी ते पेशन्स जे दाखवले, जेव्हा आपल्या आजूबाजूचे सगळे निघून जातात, त्यांचे सिनेमे आपल्यानंतर शूट होऊन लागून पण पार जातात, आणि तेव्हा आपल्याला कधीतरी कोणीतरी भेटतं आणि विचारतं काय आलं त्या सिनेमाचं, कधी लागणार आहे, हा मी काय किंवा अजित दादानी काय, हा अनुभव घेतला आहे. आणि इट इज अ व्हेरी व्हेरी डिप्रेसिंग अँड इन्सल्टिंग फिलिंग की आपण एक चांगली गोष्ट केलेली आहे, ती चालू अगर न चालू पुढची गोष्ट, पण ती लोकांसमोर का येत नाही यार. म्हणजे डोळ्यात पाणी आलेलं असताना मी निखिलला बघितलेलं आहे की यार आपण केलं आहे काय होणार, मला नेहमी मला तो काका म्हणतो, मी पण त्याला काका म्हणतो, जसं मी आदेशला पण काका म्हणतो. आणि हे का म्हणतो माहीत नाही, आम्ही झी मराठीमध्ये 2001 सगळे मित्र झालो म्हणून काका म्हणत असू. तर तो मला विचारला काका काय होणार या सिनेमाचं काही कळत नाही, पिक्चर खूप चांगला आहे काका, म्हटलं हो मलाही कळतो. पण ते पेशन्स आहेत ना, ते आज वर्क होत आहेत असं वाटतं. आणि यांचं सगळ्या 6 जणींचा पॉझिटिव्ह अप्रोच काय आहे की आपल्याकडे हिरो नाही आहे, पण मला नेहमी असं वाटतं या इतक्या ताकदवान ॲक्ट्रेसेस आहेत, आणि तोंडावर आहेत मी बोलत नाही आहे, पण किमान वंदुताई आणि रोहिणी अटंगडी यांची सोलो फिल्म्स यायला पाहिजेत. इतकं मजबूत काम त्यांनी आत्तापर्यंत केलं, यांना 4 जणींना यायला त्यांच्या सोलो फिल्म्स अजून वेळ आहे, कारण त्या एजमध्ये यायला अजून वेळ आहे, पण या दोघी इतक्या ताकदवान आहेत, जसं यांच्या नावावर नाटक येऊ शकतं तसे नावावर यांच्या फिल्म्स यायला पाहिजेत. आपण हॉलिवूडच्या ज्या फिल्म्स बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की इतक्या वयाची ही अभिनेत्री, हिची यार ही फिल्म बघितल्यानंतर काय वाटतं यार, तर आपल्याकडे पण तेवढेच ताकदवान, पण ती वेळ यावी लागते. आणि आता सिरियसली मला खात्री आहे की जेव्हा या 6 जणींचा विचार करतील सिनेमासाठी कोणीही निर्माता दिग्दर्शक, तो 100 वेळा विचार करेल की बाई पण एवढा ह्यांचा ताकदवान रोल आहे का. नक्कीच निर्मिती क्षेत्रामधले लोक ना बऱ्याच वेळेला विचित्र आडाख्यांमध्ये बांधलेले असतात, त्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे. आपण गोष्ट कुठली सांगतोय लोकांना आणि त्या गोष्टीशी प्रेक्षक कनेक्ट होतील की नाही हे निर्मात्याला कळायला पाहिजे. कुठली मला बऱ्याच वेळेला काय 6 बायकांची गोष्ट कोणी येणार नाही रे बघायला, का नाही येणार, जर ती गोष्ट चांगली असेल तर सगळे येणार बघायला. त्यामुळे चुकीच्या आडाख्यांमध्ये आपण जर बांधलेलो असू त्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे. मराठी प्रेक्षकांवरती जो एक आरोप केला जातो की मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये येत नाहीत, माझ्या मते हा चित्रपट त्यासाठी महत्त्वाचा आहे की कित्येक दिवसांनी पिक्चर बघायला छत्र्या काढून लोक बाहेर पडलेले आहेत आणि ते सिनेमा बघतात आणि तो एन्जॉय करतात. आणि म्हणजे मराठी प्रेक्षकांना चांगलं काहीतरी हवं आहे, म्हणजे आमची फिल्म चांगली आहे असं माझं स्वतःचं म्हणणं नाही, पण त्यांना वेगळं काहीतरी दिलं, चांगलं काहीतरी दिलं तर ते बघायला येणार आहे थिएटरमध्ये, आणि थिएटरमध्ये फिल्म चालली पाहिजे तरच ती फिल्म, आणि मग त्याप्रमाणे निर्मात्यांनी आपली आपली चौकट टाकायला पाहिजे. प्रत्येकजण रिलेट करतो सिनेमा आल्यावर बघताना, पण आधीच येत आहेत का तर त्यांना पण आयुष्यात काहीतरी आनंद देणारी गोष्ट ज्या सांगायला 6 बायका आल्या आहेत, आपल्या प्रत्येकीची कथा व्यथा ह्या सांगतायत, तेव्हा आपण जायलाच पाहिजे. आणि ते ट्रेलरसुद्धा इतकं सुरेख एडिट केलं होतं ना की ट्रेलर बघितल्याबरोबर सगळे म्हणाले की हा सिनेमा बघणार, असं कधीच झालेलं नाही. तो टीझर का म्हणतात चिडवा बोलत असतील, तर ट्रेलर हा करेक्ट शब्द आहे खरं तर, पण तो बघूनच बायका आल्या. आणि मग ते जे बघतायत त्यातनं त्यांची फ्रस्ट्रेशन्स, त्यांचा आनंद, त्यांच्या आयुष्यातले सुखादुःखाचे क्षण, हे सगळं आम्ही बोलतोय तिथे आणि आम्ही अनुभवतोय. हा जो आहे ना, म्हणून हा बायकांचा जो ओघ आला आहे, लाटच आहे, म्हणजे मोठी लाट आहे, अजून ती सुनामी आहे ती,
त्यामुळे बायकांचं प्रेक्षकांचं अगदी मनापासून कौतुक वाटतं मला की बायकांना एक मोकळेपणा मिळाला ह्या सिनेमाच्याद्वारे. नक्कीच. आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं आपल्याच घराची गोष्ट आपण बघतोय आणि ते प्रत्येक कॅरेक्टर कनेक्ट होणार आहेत पात्र.